संगमनेर तालुक्यातील तब्बल 15 नागरिक कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही बाब समोर येताच आरोग्य यंत्रणेने तात्काळ या 15 संशयित रुग्णांना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय. या सर्वांना सध्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. संगमनेर शहरातील 15 जण कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनाही क्वारंटाईन करण्यात आलंय. एकाच वेळी 15 जण कोरोना संशयित आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. संशयित ज्या परिसरात राहतात तो आजूबाजूचा परिसर देखील सील करण्यात आलाय. अहमदनगर जिल्ह्यातील मुकुंदनगर परिसरात 2 कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यांची चौकशी केली असता ते जामखेड येथे एका कार्यक्रमात गेल्याचं त्यांनी सांगितलं. तेथे त्यांच्यासोबत संगमनेरमधील इतर 15 जण असल्याचंही समोर आलंय. हे सर्व जामखेडमध्ये 10 दिवस मुक्कामी होते. ही माहिती मिळताच आरोग्य यंत्रणेने तातडीने या 15 जणांचा शोध घेतलाय. या 15 पैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जाते. संबंधित 15 कोरोना संशयित रुग्णांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय. या घटनेनंतर अहमदनगरमध्ये कोरोना संशयितांच्या संख्येत कमालीची वाढ झालीय. संगमनेर येथील या 15 संशयित रुग्णांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. खबरदारीचा उपाय म्हणून संशयितांच्या कुटुंबियांना देखील होम क्वारंटाईन करण्यात आलंय. हे सर्व आणखी कुणाच्या संपर्कात आले त्याची माहिती घेण्यात येत आहे. दरम्यान हे सर्व संगमनेरमध्ये ज्या परिसरात वास्तव्यास होते तो परिसर आता सील करण्यात आलाय. खबरदारीची उपाययोजना म्हणून संबंधितांची तपासणी करणे आवश्यक आहे. तथापि परिसरातील कोणत्याही व्यक्तीने कारण नसताना बाहेर फिरू नये आणि गर्दी करू नये. लहान मुलांना घेऊन बाहेर फिरू नये. माय न्यूज ब्युरो संगमनेर.